रिलीव इन कर्जत ग्रुप आपल्यासाठी घेऊन येत आहे वास्तव रेसिडेंसी नाना मास्टर नगर मध्ये घर खरेदीची अक्षय तृतीय निमित्ताने खास ऑफर। आजच घर बुकिंग करा निसर्गाच्या सानिध्यात रेल्वे स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर। दर्जेदार बांधकाम, उत्कृष्ट मांडणी, प्रशस्त आणि चांगल्या प्रकारे डिझाईन केलेली लॉबी, आधुनिक सुविधांसह एक सुंदर डिझाईन केलेलं इकोडेक सीसीटीव्ही कॅमेरे, दोन सुसज्ज लिफ्ट, अभ्यासासाठी स्वतंत्र वाचनालय, समारंभांसाठी पार्टी एरिया, जिम, सोलार वॉटर हीटर, वॉकिंग ट्रॅक, चिल्ड्रन प्ले एरिया अशा आलिशान इम्युनिटीज सहित सर्व सोयी सुविधा युक्त प्रोजेक्ट म्हणजे वास्तव्य रेसिडेन्सी। संपर्क करा 9763300611, 9665989811। ऑफिस पत्ता नाना मास्टर नगर मुद्रे कर्जत रायगड। ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर या अनेक दिवसांपासून गायब दिसतायत। महापौर असताना त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप नेहमीच होत राहिले। मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी त्यांच्या विरोधात तक्रारही दाखल केली। मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सुद्धा त्यांच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप अनेकदा केले, त्यामुळे त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप असल्यामुळे किशोरी पेडणेकर अनेक दिवसांपासून गायब दिसून येत आहेत। त्या माध्यमांशी बोलत नाहीत, कोणत्याही ठाकरे गटाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावताना दिसत नाहीत। तसंच खोपोलीच्या ठाकरे गटाच्या कार्यक्रमाला त्या आल्या, मात्र त्यांनी भाषण केलं नाही। या सर्व प्रकरणातून आपल्याला शिक्षा होऊ नये म्हणून त्या ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर शिंदे गटामध्ये जाण्यासाठी इच्छुक होत्या, त्यासाठी त्यांची बोलणी सुद्धा सुरू होती। अचानक अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना फोन केल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी किशोरी पेडणेकर यांना शिंदे गटात घेतलं नाही। कारण अमृता फडणवीस यांनी किशोरी पेडणेकर यांना घेण्यास विरोध दर्शवला, कारण किशोरी पेडणेकर यांनी अमृता फडणवीस यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली होती आणि हीच सल अमृता फडणवीसांना अनेक दिवसांपासून होती। त्यामुळे अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना फोन करून किशोरी पेडणेकरांना तुमच्या पक्षात घेऊ नका अशी विनंती केल्याची माहिती आहे। त्यामुळे अमृता फडणवीस यांच्यामुळे किशोरी पेडणेकर यांना शिंदे गटात एंट्री मिळाली नाही। आगामी काळात किशोरी पेडणेकर नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं असेल। विकासनामा, मुंबई।